जयदत्त क्षीरसागर म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयामध्ये जे संस्था कार्यालय म्हणून ओळखलं जातं ही अशी तोडफोड आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे। हे झाडांची आहे, इकडे जाळपोळसुद्धा वरती केलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आतमधून कशा प्रकारे जाळपोळ करण्यात आली हे मी तुम्हाला सविस्तर जे आहे ते कॅमेऱ्यामधून दाखवतो। आणि ही इकडे आपण पाहू शकतो की झाडांचे जे आहे त्या टिपो आहेत, कुंड्या वगैरे आहेत, त्या पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। इकडं आपण जर पाहिलं तर भीषण आग असल्यामुळं जे आहे ते लोखंडाचं पूर्ण पाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही अशा प्रकारची अवस्था जी आहे ते कार्यालयाने केलेली आहे। ही आपण पाहतो खिडकी जी आहे ती अशा प्रकारे जाळून खाक केलेली आहे। इकडं जर आपण पाहिलं जयदत्त क्षीरसागरांची फोर्ड इंडिवर कार ही पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। इथं कर्मचाऱ्यांची जी आहे त्या दुचाकी या ठिकाणी आहेत, त्या पुन्हा जमीनदोस्त आणि राख झालेल्या आहेत। मोठी कारसुद्धा या ठिकाणी होती, तिचंसुद्धा पाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या इकडं जी आहे ती गाडी जयदत्त क्षीरसागर यांची कार होती, ती फोर्ड इंडिवर कार पूर्णपणे जळून खाक झालेली आहे, पूर्णपणे पाणी झालेलं आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे जळून खाक झालेली आहे गाडी, काहीही यामध्ये उरलेलं नाही। म्हणजे हा सगळा परिसर जर आपण परिस्थिती जर पाहिली तर फार विचित्र आहे, विदारक आहे, हृदयद्रावक आहे। आणि सगळा परिसर जो आहे तो आगीच्या हवाली या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी करून दिला। अत्यंत भयानक ही सगळी परिस्थिती आहे। आम्ही जर हा सगळा परिसर पाहिला तर आम्हाला मणिपूर आठवतं, काही महिन्यांपूर्वी जे आहे ते मणिपूर जळत असल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। मात्र त्याच्यानंतर आता महाराष्ट्रातलं हे बीड झाल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। मणिपूरच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर आहे का असा सवाल या ठिकाणी आता उपस्थित झालेला आहे। राज्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक हाताळल्या पाहिजे होत्या, प्रकरण हाताबाहेर जाऊ नये यासाठीची काळजी घेतली पाहिजे होती। मात्र कुठल्याही प्रकारची तसे ठोस पावलं उचललं नसल्यामुळं मराठा आंदोलकांनी जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारचा विध्वंसक निर्णय घेतला, टोकाची भूमिका घेतली आणि अनेक कार्यालये जे आहेत ते जाळून टाकण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाखो कोट्यव रुपयांचं जे आहे ते नेते पुढाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। प्रत्येक कार्यालयाचे जे आहे ते नुकसान करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता ह्या सगळ्या गोष्टी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कार्यालयाची कार्यालय घरंसुद्धा या ठिकाणी आगीच्या हवाली आंदोलकांनी करून दिलेली आहेत। त्यामुळे वाईट परिस्थिती सध्या बीडवर आहे। बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। बीड शहर कधी पूर्वपदावर येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर हा प्रश्नसुद्धा सगळ्यांना पडलेला आहे। आणि इथून जे आहे ते आपण आतमध्ये जात असतो। आता इथून ढग आहे, गरम वातावरण आहे। आपण जाता येते का पाहू, पाहू आपण तिथं जाता येते का। आता आतमध्ये गेल्यानंतर जे आहे ते राख रांगोळी, अत्यंत राख या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या इकडं जे आहे त्या पुढे या ठिकडे जे आहे ते इकडं आपण पाहिलं तर फाईल्स ज्या आहेत, कागदपत्रांची जी आहे ते फाईल्स या ठिकाणी पूर्णपणे जळून खाक झालेल्या आहेत। ही कागदांची जी आहे ते पूर्णपणे राख झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ही राख पूर्णपणे झालेली आहे। PUP जे आहे ते गळून पूर्णपणे खाली पडलेले आहे। खुर्च्या जशाच तशा या ठिकाणी स्मशान झालेल्या आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर। आणि इकडं आपण पाहतो तर पूर्णपणे कार्यालयाची राख रांगोळी झालेली आहे, पूर्ण माती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इकडं आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करूया। तिकडं जे आहे ते बाकडे जे आहे ते बसण्यासाठी जे काही भेटण्यासाठी येणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांना भेटण्यासाठी येणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती। हे पूर्णपणे फर्निचर जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे। इकडं एक अलमारी होती, त्या अलमारीमध्ये काही फाईल्स ज्या आहेत त्या टाकल्या होत्या आणि त्या फाईल पूर्णपणे जळून गेल्या। इकडंसुद्धा फाईल्स म्हणजे गट्टे इकडं कागदपत्रांचे गट्टे ठेवलेले होते, अलमारी होती, हे पूर्णपणे जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। इकडं आपण जर पाहिलं तर काचा वगैरे काहीही इथं राहिलेलं नाही आहे। इकडं आपण पाहिलं तर ह्या सगळ्या बेड्स वगैरे असतील, कागदांचे गट्टेचे गट्टे आहेत या ठिकाणी, महत्त्वाच्या काही फाईल्स असू शकतात त्यामध्ये, पूर्णपणे जे आहे ते जळून खाक झालेले आहेत। जयदत्त क्षीरसागर एक मराठवाड्यातील मोठे नेते आहेत आणि त्यांचं हे कार्यालय आहे। आणि या कार्यालयामधल्या बऱ्याचशा फाईल ज्या काही महत्त्वाच्या असू शकतात, कुठल्या प्रॉपर्टीच्या असतील, कुठल्या काहीही असू शकतात, या सगळ्या ज्या आहेत त्या फाईल्स या ठिकाणी जळालेल्या आहेत, पूर्णपणे जळून राख झालेली आहे। आंदोलनकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि विध्वंसक परिस्थिती जी आहे ती बीडमध्ये झालेली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो राज्यभर पेटलेला आहे आणि आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते या कार्यालयासाठी अनेक कार्यालय जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं भवन जाळलं, भारतीय जनता पार्टीचं भवन जाळलं, शिवसेना कुंडली खांडे यांचं घर जाळलं, म्हणजे कार्यालय जाळलं, जे की एकनाथ शिंदे यांचे जे आहेत ते जिल्हाप्रमुख होते, बरेचसे जे आहेत ते कार्यालय जे आहेत ते जाळले। त्याच्याबरोबर जयदत्त क्षीरसागर यांचं राहतं घरसुद्धा जाळून टाकलं, त्यांच्या गाड्या जाळून टाकल्या, कार्यालय जाळलं आहे। अत्यंत विध्वंसक ही सगळी परिस्थिती। आत्ता जरी शांतता असली तरी येणाऱ्या काळामध्ये आणखी काय उद्रेक होणार का,
असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. पोलिसांनी जे आहे ते सगळं प्रकरण जे आहे ते सध्या आटोक्यात आणलेलं आहे. मात्र उद्याच्या काळामध्ये कशाच प्रकारचे ही सगळी प्रकरणं हाताळली जाऊ शकतात, शहर कधी पूर्वपदावर येणार आहे, कारण शहरामध्ये जे आहे ते संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अतिशय वाईट परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे जळून खाक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सनचा मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.